आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोणतेही राजकारण न करता घरकुल योजना राबवणार बोरगाव नगरपंचायतीलाही 79 घरे 2022 पर्यंत प्रत्येकाला घर, आमदार जोल्ले. घरकुल मंजुरी योजनेत कोणतेही राजकारण न करता लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करून देण्यास आपण कटिबद्ध आहे. निपाणी नगरपालिका क्षेत्रातील 1803 नाही तर 2688 लोकांनी घरकुलासाठी अर्ज दाखल केले आहेत. यापैकी 240 अर्जांना मंजुरी मिळाल्याची माहिती आमदार शशिकला जोल्ले यांनी दिली. निपाणी शासकीय विश्रामधाम येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. आमदार शशिकला जोल्ले माहिती देताना पुढे म्हणाल्या की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रत्येक भारतीयाला हक्काचा निवारा देण्याचं स्वप्न आहे. हे स्वप्न आपण सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्नशील असून मतदारसंघात कार्य सुरू आहे. निपाणी शहरातील एकूण 2688 लोकांनी घरकुलासाठी अर्ज दाखल केले आहेत. सध्या 240 घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. हलसिदनाथ सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात असलेली नगरपालिकेच्या जागेवर G+2 योजनेअंतर्गत घरे व गटारी बांधण्यात येणार आहेत. त्याचबरोबर पट्टणकुडी हद्दीतील जागेसाठी लागणारा रस्ता व निधी अंतिम टप्प्यात असून याही ठिकाणी G+2 योजनेतून घरे बांधण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पंतप्रधान घरकुल योजनेतून सर्वांना घरे मिळवून देण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. अजूनही ज्या लाभार्थ्यांना अर्ज करायचे आहेत त्यांनी येत्या 16 ऑक्टोबर अखेर अर्ज दाखल करावेत असे आवाहन आमदार सौ जोल्ले यांनी केलं. यावेळी सहकार नेते अण्णासाहेब जोल्ले, नगरसेवक जयवंत भाटले, विजय टवळे, राजू गुंदेशा, संतोष सांगावकर, सद्दाम नगारजी, विनायक वडे, उपासना गारवे, कावेरी मिरजे, सुजाता कदम, प्रभावती सूर्यवंशी, राणी शेलार, दीपाली गिरी, रंजना इंगवले, सोनल कोठडिया, आशा टवळे, नीता बागडे, अरुणा मुदुकुडे, सौ मीना भादुले, बाबासाहेब चौगुले, दादासो भादुले, राजेश कोठडिया, सुनील शेलार यांच्यासह अन्य उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी निपाणीहून शिवाजी भोरे. संधी आहे आणि इथं जागा संपलं तरी, अर्ज जास्त आलं तरी देखील आम्ही कुठं जागा आहे बघून ते आपण विकत करून तिथं G+2 ह्या माध्यमातून आपण घरकुल नक्कीच निपाणीवासियांना नगरवासियांना आपण देणार आहे. त्याच्यात कुठलाही भेदभाव नाही, कुठलाही जातीभेद नाही, कुठलाही पक्षपात नाही. हे एक कमिटीचा अध्यक्ष म्हणून नक्कीच हे करून देण्याचा प्रयत्न करतोय आणि हे नक्की करून देणार आहे. आणि हे एवढंच नाही, फक्त करून देणं एवढंच नाही तर ते घरकुल क्वालिटीचं व्हायला पाहिजे. तिथं कुठेही कॉम्प्रोमाइज होता कामा नाही. एक निपाणी नगर एक सुंदर असं चांगल्या पद्धतीनं ते देखील एक कॉन्सेप्ट आपण आणायला लागलंय आणि ते नक्कीच आपण करून देणार आहे. कारण कुठं कुठं हे असं घरकुल झालेलं आहे तिथं जाऊन आपण स्वतः बघून आलेलं आहे. तिथं कुठल्या पद्धतीनं केलेलं आहे, तिथं कुठल्या पद्धतीनं करायला पाहिजे ते देखील आम्ही सगळं प्लॅन केलेलं आहे. आणि नक्कीच हे येणाऱ्या दिवसामध्ये 240 बरोबर उर्वरित सगळ्यांना देखील आपण घरकुल मंजूर करून देण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे.